हरिओ श्रीराम अंबज्ञ मी स्नेहा प्रवीण बुरजी गडिंग्ल उपासना केंद्र आज मी बापूंचे माझ्या जीवनात जे जी अनुभव आले ते तुम्हाला सांगणार आहे बापू माझ्या जीवनात मार्च दोन हजार आले लागणुर्या जे आहेत त्यांच्यामुळे मला बापूंची ओळख झाली मी राहायलाच गडिंगलज मध्ये मार्च दोन हजार सतराला ला आले पहिला अनुभव म्हणजे माझा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये माझे आ, मिस्टर कॉलेजचे संकेश्वर कॉलेजचे प्रिन्सिपॉल आहे त्यांच्या कॉलेजची ट्रिप जाणार होती अजिंठा वेरूळ शिर्डी मग मी सरांना आमच्या म्हटलं शिर्डी आहे म्हटल्यावर मी नक्की येणार मग फॅमिली आम्ही दोन मुली मी आणि सर असं कॉलेजच्या टूरला गेलो आदल्या दिवशी आम्ही सगळं सामान वगैरे जे टूरसाठी पाहिजे ते घेऊन आलो आणि रात्री टू व्हीलरला चावी आहे तशीच आम्ही ठेवली आम्हाला लक्षातही नव्हतं की आम्ही टू व्हीलरला चावी तशीच ठेवले सकाळी पहाटे उठून गडिंगला जाऊन आम्ही संकेश्वरला गेलो संकेश्वरहून आमची टूर स्टार्ट झाली टूर स्टार्ट झाली पण आम्हाला माहित नव्हतं की आमच्या गाडीला चावी आहे आणि गाडी बेसमेंटला आणि अपार्टमेंट मध्ये पण कुणी बघितलेलं नव्हतं की गाडीला आमच्या चावी आहे म्हणून तो दिवस तसा ती रात्र तशी गेली पहिला सकाळी उठून आम्ही गेल्यावर तो दिवस तसा गेला परत पुन्हा त्या दिवसाची परत रात्रही तशीच गेली दुसऱ्या दिवशी आम्ही शिर्डीत जाऊन पोहोचल्यावर आम्हाला फोन आला अपार्टमेंटमधून की तुमच्या गाडीची चावी आहे तशी होती आणि आम्ही काढून घेतली हा माझा बापूंनी दिलेला पहिला अनुभव आहे खूप मोठा अनुभव आहे आमच्यासाठी की गाडीची चावी तशीच असताना आता साध्या गोष्टी किती चोरीला जातात पण आमची गाडी आहे तशी होती ती किल्ली कुणालाही दिसली नव्हती फक्त एका मुलग्याला दिसली हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू दुसरा असाच अनुभव आमच्या कारच्या किल्ली विषयी आला आम्हाला मागच्या वर्षी दोन हजार बावीस मार्च दोन हजार बावीस दहावीच्या एक्झाम सुरू होत्या माझ्या लहान मुलगीला बरं नव्हतं आम्ही कोल्हापूरला शाहूपुरीमध्ये हेडा स्किन स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडे दाखवायला गेलेलो आणि नेमकं सरांचा आमच्या खिसा फाटलेला त्यांना माहिती नव्हतं ज्या वेळेला आम्ही दवाखान्यात गेलो सरांनी मला आणि मुलगीला दवाखान्यात ठेवलं अपॉइंटमेंट घेतली आम्ही बसलो सर म्हणाले मी जरा चहा घेऊन येतो चहा घेऊन जाऊन येऊपर्यंत म्हणजे गाडीची चावी पडलेली आम्हाला तेही काय आलं नाही अपॉइंटमेंट घेऊन सर दाखवून बाहेर आल्यावर बघतोय तर गाडीची चावी कुठं आहे दुसरी किल्ली गड इंग्लज मध्ये मग आता करायचं काय आणि नेमकं त्या गाडीच्या चावीवर आम्ही सरांचं नाव आणि गाडीचा नंबर होता मग आम्हाला काय भीती वाटायला आली कुणाला मिळाली तर गाडी आमची आता जाणार म्हटलं गाडी काय राहणार नाही बापूंचा धावा मी मनोमन करायला सुरू केला बापूंना म्हटलं बापू काही करा पण आमची गाडीची चावी लवकरात लवकर येऊ दे आम्ही गाडीजवळ येऊन बसलो आणि सर मला म्हणाले तू गाडीजवळ बस मी जिथं चहा प्यायला गेलो तिथं राहून टाकून येतो म्हणाले फिरून येतो कुणाला आली काय बघून मग आम्ही शेजारी एक दुकान होतं त्यांना म्हंटल आमच्या गाडीकडे लक्ष असू दे मी पण सरांबरोबर जाते म्हंटल मी पण सरांबरोबर गेले आमच्या बघितलं कुठंही गाडीची चावी रस्त्यावर पडलेली नव्हती कार एक्सेसरीजचं कार एक दुकान होतं त्यांना सहजच विचारलं चहाच्या टपरीला लागून ते दुकान होतं त्यांना विचारलं इथं कुठं गाडीची चावी वगैरे पडली असेल तर तुम्हाला दिली काय हो कोणी तर ते म्हणाले आम्हाला कोणी दिली नाही पण दहावीच्या एका मुलग्यानं वी स खांडेकर शाहूपुरीत हायस्कूल आहे त्या मुलग्यानं चावी घेतली आणि आम्हाला विचारलं ही तुमची आहे का आम्ही नाही म्हणून सांगितलं पण तो घेऊन गेलाय बघा म्हणाला मग आम्ही त्या शाळेत गेलो दहावीचे पेपर आज सोडत नाहीत मग ते म्हणाले सोमवारी या मग सोमवारी या म्हटल्यावर माझं माहेर कोल्हापूर असल्यामुळं मा भावाला लगेच आम्ही स्टेटसला वगैरे ते ठेवायला लावलं मग त्या मुलग्याची म्हणजे ओळख झाली आणि आम्हाला किल्ली मिळाली पण जर किल्ली मिळाली नसती तर अनर्थ झाला असता कारण त्यावर गाडीचा नंबर होता याही आम्हाला याच्या संकटातून बापूंनी आम्हाला वाचवलं हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू